मित्रांनो नमस्कार, मी आज तुमच्यासाठी एक वेगळाच विषय घेऊन आलोय. गांभीर्यानं लक्ष दिलं तर फार बरं होईल. ऑस्ट्रेलियामध्ये घडलेली ही घटना, ब्राउनी नावाची एक नर्स हॉस्पिटलमध्ये काम करत होती. तिनं तिच्या आयुष्यामध्ये नर्स या नात्यानं काम करत असताना जे जे अनुभव आले, ते अनुभव तिनं एका पुस्तकातून व्यक्त केले. त्या पुस्तकाचं नाव रिग्रेट, ज्याला आपण पश्चाताप किंवा खंत असं म्हणू शकतो. ती नर्स महिला ज्या ठिकाणी काम करत होती, त्या ठिकाणी असे पेशंट आणून सोडले जायचे की ज्यांचं आयुष्य 10 दिवसासाठी, 12 दिवसासाठी, 15 दिवसासाठी शिल्लक आहे. अशा पेशंटसोबत तिला खूप वेळ घालवण्याची संधी मिळाली. आणि मग त्यांचे जे अनुभव होते, त्यांच्या ज्या खंत होत्या, त्यांच्या आयुष्याच्या शेवटी जे पश्चाताप होते, ते पश्चाताप त्यांनी या रिग्रेट नावाच्या पुस्तकातून व्यक्त केले. त्या महिला नर्सचं असं म्हणणं आहे की माणसं वेगवेगळ्या भागातील होती, वेगवेगळ्या जाती धर्माची होती, वेगवेगळ्या संस्कृतीची होती, पण आयुष्याच्या शेवटी पश्चाताप मात्र सगळ्यांचे कॉमन होते. सगळ्यांचे पश्चाताप ठरलेले होते, सगळ्यांच्या खंत ठरलेल्या होत्या, त्याच होत्या. माणसं जरी वेगवेगळ्या भागातली असली, वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या धर्माची असली, तरी पश्चाताप किंवा खंत मात्र सगळ्यांच्या एकच होत्या. त्यातल्या काही खंत, काही पश्चाताप हे कॉमन होते. त्यातले ते काही पश्चाताप व्यक्त करत असताना त्यांनी त्या पुस्तकामध्ये उल्लेख केला. पश्चाताप क्रमांक 1, लोक काय म्हणतील याचा विचार न करता मी माझं आयुष्य, मी माझं जीवन माझ्या पद्धतीनं जगायला पाहिजे होतं, ही खंत मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये आयुष्याच्या शेवटी निर्माण झाली. हा पश्चाताप आयुष्याच्या शेवटी त्या सगळ्या पेशंटच्या मनामध्ये भरलेला होता की लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार न करता मी माझं जीवन माझ्या पद्धतीनं जगायला पाहिजे होतं, पण आम्ही तसं जगू शकलो नाही. मित्रांनो बरोबर आहे, जीवन जगत असताना आपण सुद्धा बऱ्याचदा या गोष्टीमध्ये अडकलेलो असतो. कपडे घालत असताना कुठं जाता येता, काय खावं, कसं राहावं, कोणतं काम करावं, लोकांना काय वाटेल, या गोष्टीचा आपण बऱ्याचदा विचार करत असतो. लोकांच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतो, लोकांच्या पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करतो. आपलं राहणं, बसणं, उठणं, कपडे घालणं, हे सगळं आपण लोकांच्या पसंतीनं करण्याचा प्रयत्न करतो. पण आयुष्याच्या शेवटी काय घडतं? जेव्हा कुठेतरी बेडवर पडण्याची वेळ येते, तेव्हा आयुष्यभर ज्या लोकांचा विचार केला, त्यापैकी कुणीही आपल्या कामी येत नाही, कुणीही आपल्या चौकशीला येत नाही, मग हा विचार नेमका कशा करता? आणि म्हणून मित्रांनो, इतरांचा विचार न करता आपण आपलं जीवन आपल्या पद्धतीनं जगायला पाहिजे. हां, एक अट मात्र आहे, आपलं जीवन जगत असताना ते कुणाचं मन पायदळी तुडून जगणारं नसावं, ते सन्मार्गाचं, सद्भावनेचं आणि सद्विचाराचं असावं. नाही तर आयुष्याच्या शेवटी आपल्याला सुद्धा याच पश्चातापाला आणि हीच खंत आपल्याला सुद्धा व्यक्त करावी लागणार आहे. पश्चाताप नंबर 2, जो जास्त करून पुरुषांचा होता. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जीवन जगत असताना मी खरं तर आयुष्यभर एवढं काम नको करायला पाहिजे होतं. आयुष्यभर मी खूप काम केलं, कामामध्ये खूप सारा वेळ घालवला. याचा अर्थ असा नव्हे की कामच माणसानं करू नये, पण काम करत असताना, जीवन जगत असताना किती वेळ कामाला द्यायचा आणि उरलेला वेळ कुठे घालवायचा, याचं मात्र गणित आपल्या सगळ्यांना घालता आलं पाहिजे. जीवा भावाच्या माणसांबरोबर ज्या माणसांनी वेळ घालवला, त्या माणसांना आयुष्याच्या शेवटी असा पश्चाताप होणार नाही. काही लोकांचं जीवन फक्त कामापुरतं सीमित झालं आहे. आणि म्हणून मित्रांनो, काम केल्यानंतर जगण्यासाठी काम करणं गरजेचं आहे, पण काम केल्यानंतर जगणंसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि जगणं कुणाबरोबर शक्य होतं? तर आपल्या जीवाभावाच्या माणसांबरोबर ते शक्य होतं. आणि म्हणून काम केल्यानंतर उरलेला वेळ आपल्या परिवाराला, जीवाभावाच्या माणसांना देणं गरजेचं आहे. नाही तर हा 2 नंबरचा पश्चाताप आपल्याला शेवटी, ही खंत आपल्याला सुद्धा व्यक्त करावी लागेल. पश्चाताप क्रमांक 3, जवळपास सर्रास लोकांनी ही खंत व्यक्त केली की आम्ही आमच्या आयुष्यातला बराच वेळ मित्रांबरोबर, दोस्तांबरोबर घालवायला पाहिजे होता, जो आम्ही घालवू शकलो नाही, त्यांना वेळ देऊ शकलो नाही. आणि आयुष्याच्या शेवटी या गोष्टीचा पश्चाताप होतोय, परंतु आता वेळ आणि आयुष्य सगळं आता सरून गेलं. मित्रांनो, ही गोष्ट बरोबर आहे. जीवन जगत असताना एका विशिष्ट टप्प्यानंतर मित्र वेगवेगळे होत असतात, आपापल्या पद्धतीनं मार्गक्रमण करत असतात, परंतु असं असताना देखील त्यांच्या संपर्कात राहणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं
आपल्या अडीअडचणी त्यांच्याबरोबर शेअर करणं हे आनंदी जीवन जगण्याचं एक छान सूत्र आपण हरवत चाललो आहे. आणि म्हणून आपल्या जीवाभावाच्या माणसांबरोबर, जीवाभावाच्या मित्रांबरोबर कायम आपण संपर्कात राहायला पाहिजे, नाही तर ही खंत आपल्याला सुद्धा आयुष्याच्या शेवटी व्यक्त करावी लागेल. पश्चाताप क्रमांक 4. जवळपास सर्रास लोकांनी ही खंत हा पश्चाताप व्यक्त केला की मी जीवन जगत असताना स्वतःला अजून जास्त खुश आनंदी ठेवायला पाहिजे होतं. लोकांमुळे आम्ही स्वतःला खुश ठेवू शकलो नाही, लोकांमुळे आम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकलो नाही. जीवन जगत असताना बऱ्याचदा मित्रांनो असं घडतं की आपण आपल्या सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे रिमोट इतरांच्या हाती देऊन बसतो आणि त्यांच्या पद्धतीनं आपल्याला जगावं लागतं. आपलं सुख आणि दुःख त्यांच्यावर अवलंबून राहतं, आपलं समाधान, आपला आनंद त्यांच्या हातात जाऊन बसतो आणि म्हणून बऱ्याचदा आयुष्यामध्ये आपल्याला नर्वस राहावं लागतं, दुःखी राहावं लागतं आणि अशामध्येच आयुष्यातला खूप सारा वेळ निघून जातो. आणि म्हणून स्वतःहून स्वतःला खुश ठेवलं पाहिजे, स्वतःला आनंदित ठेवलं पाहिजे, नाही तर हा पश्चाताप आयुष्याच्या शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावं लागेल. पश्चाताप क्रमांक 5. सगळ्या लोकांनी हा देखील पश्चाताप व्यक्त केला की आम्ही आमच्या मनातल्या भावना वेळच्या वेळी व्यक्त करायला पाहिजे होत्या. ही गोष्ट फक्त एका प्रियकराची नाही की त्याला त्यानं ते वेळच्या वेळी प्रियसीला सांगायला पाहिजे होतं असं नव्हे, तर ही गोष्ट प्रत्येकाची आहे. एका भावाला आपल्या भावाला काहीतरी सांगायचं असतं, एका मित्राला आपल्या मित्राला काहीतरी सांगायचं असतं, एका मुलाला आपल्या आईला काहीतरी सांगायचं असतं. अशा वेळच्या वेळी आपण आपल्या भावना व्यक्त करायला पाहिजेत, नाहीतर मग आयुष्याच्या शेवटी अशा पश्चातापांना आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार न करता आपण आपलं जीवन आपल्या पद्धतीनं जगायला हवं, फक्त सन्मार्गानं जगायला पाहिजे. फक्त कामामध्ये आयुष्य व्यतीत करून जमायचं नाही, तर काम केल्यानंतर उरलेला वेळ जीवाभावांच्या माणसांबरोबर घालवायला हवा, मित्रांबरोबर रमायला हवं. स्वतःला खुश ठेवण्याचा जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनातल्या भावना वेळच्या वेळीसुद्धा आपण व्यक्त करायला शिकलो पाहिजे, तर कुठंतरी पुढे जाऊन जगणं आपलं सुखाचं होईल, समाधानाचं होईल, आनंदाचं होईल. नाही तर आयुष्याच्या शेवटी ही खंत सगळ्याला वाटेल की मरण दाराशी आल्यावर वाटेल आयुष्य उगाच वाहून गेलं, मरण दाराशी आल्यावर वाटेल आयुष्य उगाच वाहून गेलं, मला जगायचं आहे, मला जगायचं आहे, पण माझं जगणंच राहून गेलं. जर जगणंच राहून गेलं, ही खंत आयुष्याच्या शेवटी निर्माण झाली, तर मित्रांनो जगून मग काही उपयोग व्हायचा नाही. बघा ना, आयुष्याच्या शेवटी कुठल्याही माणसाला असं वाटत नाही की अजून एखादं घर घ्यायला पाहिजे होतं, अजून एखादी गाडी घ्यायला पाहिजे होती, सोनं नाणं अजून करायला पाहिजे होतं, पैसे पाणी सांभाळायला पाहिजे होते, असं कुणालाही वाटत नाही. जे जे आयुष्याच्या शेवटी वाटतं ते सगळ्या हे पश्चाताप आहेत. आणि म्हणून अशा पश्चातापांना आपल्याला आयुष्याच्या शेवटी सामोरं जायचं नसेल, तर या गोष्टी आपण आत्तापासून आत्मसात करायला पाहिजेत आणि त्या दर्जानं जीवन आपण सगळ्यांनी जगायला पाहिजे.